नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आपल्या रेशन कार्डचा 12 अंकी नंबर हा आपल्याला माहित नसेल तर तो कसा काढायचा, आपल्या रेशन कार्डवरती आपल्याला किती रेशन मिळतं हे जर आपल्याला माहित नसेल तर ते कसं चेक करायचं, आणि आपल्या रेशन कार्डवरती जेवढं आपल्याला रेशन मिळतं तेवढं नियमाप्रमाणे धान्य दुकानदार देतो का नाही ते कसं चेक करायचं, जर देत नसेल तर त्याची तक्रार कुठे आणि कशी करायची, त्याचबरोबर आपल्या घरातील कुणाकुणाचे आधार कार्ड हे रेशन कार्डला जोडलेले आहे हे कसं बघायचं, तर ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी आपण या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन येत असतो। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम आपल्याला आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवरती यायचं आहे। प्ले स्टोअरवरती आल्यानंतर इथं सर्च बारमध्ये आपल्याला मेरा रेशन असं नाव टाईप करायचं आहे। मेरा रेशन असं नाव टाईप केल्यानंतर आपल्यासमोर फर्स्ट ॲप ओपन होईल। तर मित्रांनो ते आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे। तर त्याचा लोगो बघा अशा प्रकारे असणार आहे। ते आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे। इन्स्टॉल केल्यानंतर ते आपल्याला या ठिकाणी ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर आपल्याला काही परमिशन विचारल्या जातील तर ते आपल्याला ॲलो करायचे आहे, आणि ॲलो केल्यानंतर आपल्यासमोर हे ॲप अशा प्रकारे ओपन होईल। तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला इथं कोपऱ्यामध्ये तीन डॉट दिसतील तर आपल्याला त्यावरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक करून आपल्याला जी भाषा पाहिजे आहे तर ती आपण या ठिकाणी निवडू शकता, मराठी, हिंदी, इंग्लिश। तर मित्रांनो या ठिकाणी भाषा निवडल्यानंतर आपल्याला इथं दोन नंबरचा ऑप्शन दिसेल, नाव युअर इंटायटलमेंट। आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर परत दोन ऑप्शन येतील, राशन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर। तर मित्रांनो आपण इथं आपला 12 अंकी रेशन कार्ड नंबर टाकून सुद्धा आपलं रेशन किती मिळतं हे चेक करू शकता। पण जर आपल्याला आपला रेशन कार्ड नंबर जर माहीत नसेल तर या ठिकाणी आपण इथं दोन नंबरचा ऑप्शन देण्यात आलेला आहे, आधार नंबर। तर या ठिकाणी आपण आपला आधार कार्ड नंबर टाकून सुद्धा आपलं रेशन किती मिळतं त्याचबरोबर आपला रेशन कार्डचा 12 अंकी नंबर सुद्धा आपण या ठिकाणी काढू शकता। मित्रांनो या ठिकाणी आपण आपला आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर आपल्याला सबमिट या नावावरती क्लिक करायचं आहे। सबमिट या नावावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपलं संपूर्ण डिटेल ही ओपन होईल। तर या ठिकाणी सर्वात प्रथम बघा इथं आपल्याला आपलं राज्य दाखवलेलं आहे, आणि त्यानंतर इथं आपल्याला आपला जो जिल्हा आहे तर तो दाखवलेला आहे, आणि इथं चार नंबरला बघा इथं कार्ड नंबर। तर म्हणजे मित्रांनो आपला जो रेशन कार्डचा 12 अंकी नंबर आहे तर तो या ठिकाणी दाखवलेला आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपला रेशन कार्डचा 12 अंकी नंबर हा आपला आधार कार्ड टाकून आपण काढू शकता। तर मित्रांनो इथं खाली आपल्याला बघा अलोकेशन मंथ आणि अलोकेशन इयर हे दोन ऑप्शन दाखवलेले आहे। म्हणजे मित्रांनो आपल्याला कोणत्या महिन्यामध्ये धान्य मिळणार आहे आणि मिळालेलं आहे, आणि त्याचबरोबर त्याचं वर्षसुद्धा दाखवलेलं आहे। तर मित्रांनो चालू महिन्यामध्ये आपल्याला किती रेशन हे मिळालेलं आहे किंवा मिळणार आहे हे या ठिकाणी दाखवलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी मला बघा गहू 10 किलो आणि तांदूळ 15 किलो, म्हणजे मानसी मित्रांनो 3 किलो प्रमाणे तांदूळ हे मिळालेले आहे, आणि गहू हे मानसी 2 किलो याप्रमाणे मला रेशन हे जे आहे तर हे मिळालेलं आहे। तर आपण अशा प्रकारे आपलं रेशन आपल्याला किती मिळतं हे आपण या ठिकाणी अशा प्रकारे चेक करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो आपल्या घरातील कोणकोणत्या व्यक्तीचे रेशन कार्डला आपले आधार कार्ड हे जोडलेले आहे हे आपण या ठिकाणी चेक करू शकता। तर त्यासाठी आपल्याला इथं 7 नंबरचा ऑप्शन देण्यात आलेला आहे, आधार सीडिंग। तर आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं सर्वात प्रथम राशन कार्ड नंबर, म्हणजे आपण जो आपला रेशन कार्डचा 12 अंकी नंबर आहे तर तो टाकून सुद्धा आपण या ठिकाणी चेक करू शकता। जर आपल्याला रेशन कार्डचा नंबर माहीत नसेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी आपल्याला 2 नंबरचा सुद्धा इथं ऑप्शन देण्यात आलेला आहे, आधार नंबर। तर आपण या ठिकाणी आधार नंबर टाकून सुद्धा आपलं रेशन कार्डमध्ये किती जणांचे आधार कार्ड हे जोडलेले आहे हे चेक करू शकता। तर या ठिकाणी आपला आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सबमिट या नावावरती क्लिक करायचं आहे। सबमिट या नावावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपली संपूर्ण माहिती या ठिकाणी ओपन झालेली आहे। तर या ठिकाणी आपल्या घरातील व्यक्तीचे कोणकोणत्या व्यक्तीचे आधार कार्ड हे रेशन कार्डला जोडलेले आहे तर ते या ठिकाणी दाखवलेले आहे। तर त्याचे संपूर्ण नावं या ठिकाणी आलेले आहे, ज्या ज्या व्यक्तीचं आपलं आधार कार्ड हे जोडलेले आहे रेशन कार्डला तर त्या त्या व्यक्तीचे या ठिकाणी नावं इथं आलेले आहे, आणि त्याच्यासमोर SS असा ऑप्शन देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो आपण अशा प्रकारे आपल्या घरातील व्यक्तीचे कोणकोणते कोणाकोणाचे आधार कार्ड हे रेशन कार्डला जोडलेले आहे तर हे सुद्धा आपण या ठिकाणी चेक करू शकता। आणि मित्रांनो आपल्या रेशन कार्डवरती जेवढं रेशन मिळतं तेवढं जर धान्य दुकानदार आपल्याला देत नसेल तर त्याची तक्रार आपण आपल्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी पुरवठा अधिकारी यांच्याशी करू शकता। जर त्यांनी तुमच्या तक्रारीचे निवारण केले नाही, काही ओढाओढीचे जर उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला दिले तर तुम्ही डायरेक्ट
तहसीलदार साहेब यांच्याशी संपर्क साधू शकता आणि त्या ठिकाणी त्यांची तक्रार करू शकता. त्या ठिकाणी तुमच्या तक्रारीचे 100% निवारण केले जाईल आणि रेशन दुकानदार याच्यावर सुद्धा योग्य ती कारवाई करण्यात येईल. जर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, त्याचबरोबर आपण या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपण असेच नवनवीन योजनांचे नवनवीन अपडेट घेऊन येत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.